नमस्कार बालमित्रांनो आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण योगासने व प्राणायाम घेणार आहोत प्रार्थनेने आपण सुरुवात करूयात सर्वांनी हात जोडायचे ओम संगच्छध्वं संवध्वं संवो मनासी जानता देवा भागम यथापूर्वे सज्जनाना उपासते आता आपण पूरक हालचाली घेऊयात पायात अंतर घेऊन उभं राहायचं आहे मान मागेच करायचे आहे नंतर पुढे करायचे दोन्ही हात कमरेवर पाहिजेत डाव्या खांद्यावर झुकवायचे आहे उजव्या खांद्यावर झुकवायचे आहे त्यानंतर डावीकडे वळवायची मान आणि उजवीकडे वळवायचे प्रकारे मानेच्या पूरक हालचाली आपण केलेल्या आहेत यानंतर खांद्याची हालचाल आपण करणार आहोत श्वास घेत दोन्ही हात बाजूंनी सरळवरती घेणे हात कोपऱ्यातून वाकवणे आणि दोन्ही हातांची बोटे खांद्यावर ठेवणे आणि हातांची कोपरेवरती कानाजवळ घेणे कंबरेच्या हालचाली उजवा हात डाव्या कमरेवर व डावा हात उजव्या खांद्यावर ठेवून मागे पाहणे त्याचप्रकारे डावा हात उजव्या कमरेवर व उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवून मागे पाहणे आता आपण योगासने घेणार आहोत पहिले घेऊया ताडासन ताडासनासाठी आपल्या खांद्या एवढे पायात अंतर घेऊन उभे राहणे हाताची बोटे एकमेकांमध्ये घुंफणे तळवे बाहेरच्या बाजूला करून श्वास घेत दोन्ही हात समोरच्या दिशेने सावकाशवरच्या दिशेला ताणावेत पायाच्या चवड्यांवर शरीराचा तोल सांभाळून उभे राहणे हे आहे ताडासन यानंतर पुढचे आसन आपण घेऊयात वृक्षासन त्याच स्थितीत उभं राहून उजवा पाय गुडघ्यात वाकून उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला आतील बाजूस जास्तीत जास्त वरच्या दिशेस लावावा आणि डोक्यावरती हात घेत नमस्कार स्थिती करावी हे आहे वृक्षासन हळूहळू आसन सोडायचं आहे त्यानंतर तीच कृती आपण डावा पाय घेऊन करणार आहोत श्वास घेत हात वर न्यायचे आहेत आणि नमस्कार स्थितीमध्ये उभे राहायचे आहे यामुळे स्नायूंची बळकटी वाढते एकाग्रता वाढते त्यानंतर पुढचं आसन आहे पादहस्तासन दंडस्थितीत उभे राहून हात दोन्ही हात सावकाश जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा गुडघ्यातून पाय वाकू नये आणि खाली झुकावे हे आहे पादहस्तासन त्यानंतर पुढचं आसन आहे अर्धचक्रासन कमरेला हात लावून मागे झुकण्याचा प्रयत्न करावा अर्धचक्रासन यानंतर पुढील आसन आहे त्रिकोणासन यासाठी पायामध्ये अंतर घ्यायचे आहे दोन्ही पायामध्ये अंतर घेऊन उजवा हात डा उजव्या पायाच्या अंगठ्याला टेकून काटकोण स्थितीमध्ये दोन्ही हात जमिनीला काटकोण होतील या प्रकारे ठेवायचे आहेत हीच कृती आता आपल्याला दुसऱ्या पायाला म्हणजेच डाव्या पायाला करायची आहे काटकोण स्थितीमध्ये हात आपले जमिनीला यायला हवेत हे आहे त्रिकोणासन पुढील आसन आहे भद्रासन दंडस्थितीत बसून पायांच्या चवड्यांना जास्तीत जास्त स्वतःजवळ आणण्याचा प्रयत्न करावा दोन्ही हातांनी पायाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करावा ताट बसावे हे आहे भद्रासन त्यानंतर हळूहळू आसन सोडावे पुढील आसन आहे वज्रासन उजवा पाय वाकून डावाही पाय वाकून आपल्याला तळव्यांवर पायाच्या तळव्यांवर बसायचं आहे वज्रासनातच बसून पुढील आसन करायचे आहे अर्ध उष्टासन हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश मागे वाकण्याचा सा प्रयत्न करावा उष्टासन पोटावर झोपून पुढील आसन करायचे आहे हात छातीजवळ ठेवून शरीर मागच्या बाजूस उचलायचे आहे हे आहे भुजंगासन पुढील आसन पाठीवर झोपून करायचे आहे उत्तान पादासन पंचेचाळीस अंशामध्ये पायाचा कोन करायचा आहे हे आहे पादासन त्यानंतर पुढील आसन आहे अर्धहलासन यामध्ये पाय नव्वद अंश जमिनीला येईल या प्रकारे पाय वर उचलायचे आहेत हे आहे अर्ध अर्धहलासन हळूहळू आसन सोडायचं आहे त्यानंतर पुढील आसन आहे पवनमुक्तासन यामध्ये दोन्ही पाय जुळून हाताने ते गच्च पकडून पोटाशी दाबायचे आहेत या आसनाचं नाव आहे पवनमुक्तासन पचनशक्तीसाठी हे आसन उपयुक्त आहे आता आपण प्राणायाम घेणार आहोत कपालभाती नाडी शोधन व भ्रामरी यामध्ये पहिल्यांदा कपालभाती कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसावे डोळे बंद करून पूर्ण शरीर शिथिल करावे दोन्ही नागपुड्यांनी श्वास आतमध्ये घेऊन श्वास जोरात सोडावा सक्रिय श्वास बाहेर सोडणे आणि निष्क्रियतापूर्वक श्वास घेणे दीर्घ श्वसन करून श्वास हळूहळू बाहेर सोडायचा आहे अशी तीन आवर्तने करायची आहेत आपल्याला कपाल भारतीने खूप लाभ आहेत यानंतर पुढील प्राणायाम आहे नाडी शोधन प्राणायाम यामध्ये हाताची प्रणव मुद्रा करायची आहे आणि उजवी नागपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे परत उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नागपुडीने श्वास सोडायचा आहे या प्रकारे आपल्याला पाच आवर्तने करायचे आहेत श्वास मंद समान गतीने व्हायला हवा या प्रकारे नाडी शोधन किंवा अनुलोम प्राणायाम असं याचं नाव आहे मन शांत एकाग्र करणे जीवनशक्ती वाढवणे असे या प्राणायामचे फायदे आहेत त्यानंतर पुढील प्राणायाम आता घ्यायचा आहे आपल्याला भ्रामरी प्राणायाम यामध्ये दोन्ही हातांची बोटे डोळ्यावर ठेवून डोळे बंद करून घ्यायचे आहेत आणि अंगठ्याने कान बंद करायचं आहे कान पूर्ण बंद करायचं आहे अंगठ्याने आणि श्वास आपल्याला सोडत भुंग्यासारखा आवाज करायचा आहे याला म्हणतात भ्रामरी प्राणायाम यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात पंचेंद्रियांची क्षमता पण वाढते याप्रमाणे आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे यानंतर ध्यान घ्यायचं आहे शांभवी मुद्रामध्ये आपल्याला ध्यान करायचं आहे ध्यानाच्या स्थितीत बसावे ताड बसावे आणि श्वासावर लक्ष द्यावे